सर्व विद्यार्थ्यांसोबत हे घडत असते. आपण मन बनवतो की बस आता मला 3-4 घंटे अभ्यास करायचा आहे, हे प्रकरण किंवा हे चॅप्टर संपत नाही तोपर्यंत मी जागेवरून उठणारच नाही, काहीही झाले तरी चालेल. पण होतं काय की 10-15 मिनिट अभ्यासाला झाले की आपण दुसऱ्याच दुनियेमध्ये रममान होतो आणि हातात असलेल्या पेन्सिल किंवा पेनसोबत खेळत राहतो. जेव्हा पेन किंवा पेन्सिल आपल्या हातातून खाली पडते तेव्हा आपण एकदम जागे होतो. अरे बापरे, फक्त एक पॅरेग्राफच वाचणं झाला, मला तर चॅप्टर संपवायचे होते, असं आपल्यासोबत होत राहतं. तर ह्यामुळे आपण कसं कॉन्सन्ट्रेट किंवा फोकस करू शकतो ज्यामुळे आपले अभ्यासाचे टार्गेट पूर्ण होऊ शकेल आणि अभ्यासलेले डोक्यामध्ये उतरेल आणि हवे तसे मार्क्स सुद्धा आपल्याला मिळू शकतील आणि आठवणीत सुद्धा राहू शकेल. हे काही मी हवेमध्ये मारलेले तीर नाही आहेत. इथे मी आपल्याला दोनच ऍक्टिव्हिटी सांगतो आहे, त्या तुम्हाला करायच्या आहेत. त्यापैकी आपणास जी सोपी वाटली ते तुम्ही जरूर करा. बस आपल्याला ती अभ्यासाला बसणे अगोदर 15 मिनिट करणे गरजेचे आहे. मग पहा आपला अभ्यासावर किती फोकस राहतो आणि अभ्यासलेले ध्यानात पण राहील. तर चला मग. तर मित्रांनो, हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला तर प्लीज लाईक करायचा आणि शेअरसुद्धा करायचा आहे. आणि आपण माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून टाका आणि जी बाजूला घंटी दिसते आहे तिला सुद्धा एकदा प्रेस करा. पहिली टिप्स मी तुम्हाला इथे देतो आहे, ह्यासाठी आपल्याला हवे एक न्यूजपेपर म्हणजेच वर्तमानपत्र व पेन किंवा पेन्सिल. पेपर जुना किंवा नवा असेल तरी चालेल. आता करायचे काय, तर वर्तमानपत्रातील कोणताही एक भाग घ्या जो तुम्हाला आवडेल आणि तो वाचायला सुरुवात करा. जेव्हा इंग्रजीतील ई हे अल्फाबेट येईल तेव्हा त्याला राऊंड करा, म्हणजेच तुम्ही जे वाचत आहात त्यामध्ये कुठेही ई दिसला तरी त्याला सर्कल करणे जरुरी आहे. मी ई ह्यासाठी घेतलेला आहे की तो बऱ्याच शब्दांमध्ये म्हणजेच वर्डमध्ये असतो. आपण या बदल्यात दुसरा अल्फाबेट सुद्धा घेऊ शकता. फक्त ध्यानात हेच ठेवायचे आहे की तुम्ही जो पॅरेग्राफ वाचत आहात त्यामधील कोणताच ई तुमच्याकडून सुटायला नको, म्हणजेच तो राऊंड झालाच पाहिजे, तुमच्याकडून त्याला गोल करणं झालंच पाहिजे. हेच ते चॅलेंज आहे माइंड रिफ्रेश करण्याचे. ह्या ऍक्टिव्हिटीला पूर्ण ध्यानपूर्वक करा. कोणताही अडथळा आला तर तुमचे जे काम चालू आहे ते कधीच सोडू नका. फोन किंवा रिंग वाजत असेल, कोणी आवाज करत असेल, कोणी दरवाज्याची बेल वाजवत असेल तरी सुद्धा हे काम आपल्याला सोडायचे नाही आहे. ह्या सर्व गोष्टींपासून दूर राहा आणि ध्यानात एकच ठेवा की आपल्याला हे ई कम्प्लीट करायचे आहेत. ह्याने होईल काय, तर तुमचा जो माइंड भरकटलेला आहे, जो कुठेतरी दुसऱ्याच ठिकाणी लागलेला आहे, तो एका जागी लागेल. कारण माइंड करता हे एक वार्मअप असेल. आता तुमचा जो माइंड आहे तो आपले काम सोडून कुठेच जात नाही. अशा वेळेस आपले पुस्तक उघडा व अभ्यासाला लागा. तुम्हाला असे समजेल की आपला माइंड पहिल्यापेक्षा कॉन्सन्ट्रेट करतोय. आपण तेवढ्याच चांगल्या पद्धतीने गोष्टी ध्यानात घेतो आहे किंवा घ्यायला लागलेलो आहे. ही एक्सरसाइज एक ब्रेन वॉश आहे, म्हणजे तुमचा माइंड जो आहे तो फ्रेश होऊन जाईल. साध्या शब्दामध्ये सांगायचं झाल्यास ही पद्धती आपल्या अलग अलग विचारांना एकत्र करून फोकस करायला शिकविते. नव्या विचारांना व माहितीला वाढवण्यासाठी किंवा साठवण्यासाठी चालना सुद्धा देत असते. तर ही पद्धती जर तुम्हाला आवडली असेल तर ही सुद्धा तुम्ही करू शकता. आता आपण पाहू दुसरी पद्धती. तर अशाच प्रकारची लॉजिक असलेली ही दुसरी पद्धती आहे. आपण एक गाणे ऐका. ज्यामध्ये अनेक वाद्य असतील, म्हणजेच पियानो आहे, तबला आहे किंवा गिटार आहे, अशा प्रकारचे. आपण पाहतो की बऱ्याच गाण्यांमध्ये इन्स्ट्रुमेंट हे वापरलेलेच असतात. गाणे ऐकताना एकाच वाद्यावर म्हणजेच तबला, गिटार किंवा पियानो असेल तर त्यावरच कॉन्सन्ट्रेट करा. ह्यातलं कोणतंही एक वाद्य घ्या, म्हणजे तबला असेल तर तबला केव्हा केव्हा त्या गाण्यामध्ये वाजतो आहे किंवा ऐकू येतो आहे अशा पद्धतीने ऐका की तुम्हाला गाणे चालू आहे आणि त्यामधील फक्त तबलाच ऐकू येतो आहे. म्हणजे दुसऱ्या इन्स्ट्रुमेंटकडे किंवा पियानो असेल किंवा मग गिटार असेल ह्याकडे तुमचं लक्ष नाही आहे, फक्त तबल्याकडेच तुमचं लक्ष जायला पाहिजे. म्हणजेच तबला जेथे जेथे वाजला त्याचाच आवाज ध्यानामध्ये इथे घ्यायचा आहे. आणि जेव्हा तुम्हाला सिंगर असेल जो गायक आहे किंवा बाकी जे वाद्य आहेत पियानो आहे किंवा गिटार आहे याचा आवाज ऐकू येणार नाही तेव्हा समजून चालायचं की आपण कॉन्सन्ट्रेट करून राहिलेलो आहे किंवा आपण कॉन्सन्ट्रेट करू शकत आहोत. आता तुम्ही तुमचा अभ्यास करू शकता. बस आता विचार सोडून द्या आणि डायरेक्ट या पद्धतीने अभ्यासाला लागा. आपण जेव्हा मेडिटेशन करतो त्यासारखेच तुमचे या पद्धतीमध्ये कॉन्सन्ट्रेशन लेवल जे आहे ते हळूहळू वाढेल, म्हणजेच त्यामध्ये वाढ होत जाईल, यात कुठलीच शंका नाही. पहिल्यांदा मिनिटाने वाढेल तर कधी घंट्यावर जाईल तर हे तुम्हाला कळणार सुद्धा नाही. पूर्ण दिवसभर आपण या पद्धतीने काही दिवसातच कॉन्सन्ट्रेट करू शकाल. मी अशा प्रकारच्या चांगल्या टिप्स तुम्हाला देतच असतो. जर हा व्हिडिओ चांगला वाटला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि बाजूला जो मराठी लाईव्ह लोगो दिसतो आहे त्याला प्रेस करा. माझे चॅनल सबस्क्राईब होऊन जाईल.
चॅनलला व्हिजिट करा आणि जी बाजूला बेल दिसते आहे तिला सुद्धा एकदा प्रेस करा. पुन्हा भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.